व्याज लाकडापर्यंत येते ना त्या कावलाच्या खाली हा रामानच नाही नाही धामण पडली तर पडू दे तू नको पडू ऋषी खालून थोडी चिडी घराच्या वरती भेंड्यांचं घर आहे वरती कौल टाकलेला आहे त्याच्यामध्ये ओळखला जी कोण असते त्याच्या बॅक साईडला ना हे पिवळसर रंग असतो आणि अशा काळ्या काळ्या रंगाच्या टिपक्या असतात असे म्हणजे लाईन असतात या थोडक्यात आणि बाकी जे साप असतात बहुतांश सापांच्या मागच्या बाजूला हे सफेद असतं बहुतांशांना बोलतो मी तर हे पिवळसर असतं धामण पिवळसर पण असू शकते काळसर पण असू शकते धामणीची जी शेप असते ना तर ही बघितल्यानंतर तुमच्या विशिष्ट अशी एक शेवटला अशी डिझाईन होत चालते तुमच्या लक्षात येईल आणि ती एकदम निमुळती होत चालते मागं तर ह्या डिझाईनवरून पण सर्पमित्रांना ते ओळखू येतं आणि वरची जी डिझाईन आहे ना ह्या डिझाईनवरून पण तो ओळखू येतो आणि ज्यावेळेस साप काट टाकतो तर धामणीची जी कात असते ना तर त्या कातेवरती पण याचे जे वरचा कर्व असतो याच्या तीन लाईन असतात त्या बारकाईने जर बघितलं कधी आपण तर कातेवरून पण धामण साप आपल्याला ओळखतो येतो धामण साप ओळखण्याची आणखी खून म्हटलं तर त्याच्या डोळ्याच्या खाली इथं उभ्या अशा रेषा आहे काळ्या रंगाच्या त्यावरून आपण ओळखू शकतो का हा धामण साप आहे आणि ही जी आता जीभ बाहेर काढतो आहे तर जीभ बाहेर काढण्यासाठी याला इथं जागा आहे म्हणजे असं बरोबर असं होल असल्यासारखी जागा असती त्याच्यातून तो जीभ काढू शकतो बाहेर आणि जीभ हे त्याचं खूप महत्त्वाचं अवयव आहे त्याद्वारेच तो बाकी आजूबाजूला काय आहे कुठं जायचं आहे भक्ष्य कुठं गेला ह्या दिशेने तो हालचाल करत असतो सापांना कान नसतं परंतु कंपनं ते महसूस करू शकतात साप ज्यावेळेस पकडला जातो सर्पमित्राकडून पण साप हा एकदम जंगली प्राणी आहे पकडल्यानंतर त्याला पण भीती वाटती पण सर्पमित्र एकदम त्याला अलगत पकडत असतात त्याला भीती न वाटत त्याला पकडत असतात आणि हळूहळू थोडंसं एकदा त्याला सवय झाली की मग नंतरून तो चावत नाही बघा आता दंश नाही करत आहे त्याला सेफ वाटतं आहे सेफ महसूस होत आहे त्यामुळं एकदम असं मेळा झाला.